आज आपण आता आलोय त्र्यंबक किल्ल्याच्या पायथ्याशी. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं स्थान सगळ्यांना माहिती आहे, पण या त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी म्हणून आपण ज्याला ओळखतो तो झाला त्र्यंबकचा किल्ला. आणि या त्र्यंबकचा उपकिल्ला असलेला दुर्ग भंडार आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पायथ्यापासून सुमारे 20-25 मिनिटं चढाई झाल्यानंतर आपल्याला त्र्यंबकच्या दरवाजाकडे जाण्याआधी या पायऱ्या लागतात. आणि त्र्यंबकेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं त्र्यंबक शहराचं दृश्य देखील आपल्याला त्या ठिकाणी समोर पाहायला मिळतं. उभी चढ असलेल्या ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतरच आपण त्र्यंबक किल्ल्यापर्यंत पोहोचतो. मित्रांनो, आता आपण त्र्यंबकगडाच्या मुख्य दरवाजापासून आलेलो दरवाजापर्यंत आलेलो आहे. एक कातळ कळा दोघ बाजूने पूर्णतः असून या दरवाज्याची निर्मिती झालेली आहे. आणि शिवकालीन अनेक किल्ल्यांवरती दरवाजाचं बांधकाम आपण पाहतो, परंतु आपण याआधी रामशेठच्या किल्ल्याचा दरवाजा पाहिलेला आहे आणि त्यानंतर हा त्र्यंबकगडचा दरवाजा. हा दरवाजाचं बांधकाम केलं नसून हा कातळमध्ये कोरलेला पूर्ण दरवाजा आहे. आणि दरवाजा कोरत असताना त्याचं सुंदर असं नक्षीकाम सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. की वरती जे आहे त्या किल्ल्याच्या जंग्या ज्या पद्धतीचे असतात, झरोखेच असतात, त्या पद्धतीचं बांधकाम आहे. आणि दरवाजाच्या खालच्या बाजूला दोन्ही बाजूला हत्ती या ठिकाणी कोरले, त्यांचा आता जवळजवळ रामशेठ सोन्याच्या त्या मार्गावर. आणि तुम्ही दरवाजाच्या आत जसे प्रवेश करणार तसे तुम्हाला या ठिकाणी किल्ल्याच्या प्रत्येक दरवाजाच्या मागच्या बाजूस सैनिकांना राहण्यासाठी ज्या देवळ्या बांधलेल्या असतात, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवळ्याचं बांधकाम नसून या देवळ्या अक्षरशः कातळमध्ये कोरलेल्या आहेत आणि सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली. पुन्हा दरवाजाचं जर तुम्ही बार्गेने निरीक्षण केलं तर या दरवाजामध्ये, या दगडी दरवाजामध्ये लाकडाचा दरवाजा बसवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ही निर्मिती केलेली दिसेल, की जे दोघी दगडांमध्ये कोरलेला आहे. आणि या ठिकाणी त्या कारखान्यामध्ये एक लाकडाचा दरवाजा या ठिकाणी बांधलेला. मित्रांनो, आपण त्र्यंबकगडाचं त्या ठिकाणी जटा मंदिरचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागं असलेल्या पायवाटेने येत आहोत. तर खूप थारक असा अनुभव आहे. तुम्ही दुर्ग भंडार जो समोर दिसतोय तुम्हाला, तोच या त्र्यंबकगडाचा उपदुर्ग दुर्ग भंडार त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी जाण्याची ही पायवाट, ही पायवाट एका बाजूला खोल अशी दरी आहे आणि पायवाटच्या वरच्या बाजूला त्र्यंबकगडाचा उंच असा कळा. कळा आणि दरी यांच्यामध्ये जाणारी ही पायवाट आपल्याला दुर्ग भंडार या किल्ल्याकडे घेऊन जाते. मे महिन्यामध्ये आज 25 तारखेला या ठिकाणी असताना सुद्धा या ठिकाणचं वातावरण एकदम उत्साहवर्धक आल्हाददायक या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. पलीकडे डोंगररांगामध्ये दुकानमध्ये जो किल्ला समोर दिसतोय तो प्रसिद्ध हरिहर हा किल्ला आहे. समोर या डोंगरच्या पाठीमागे असलेला हरिहर किल्ला त्र्यंबकमधला प्रसिद्ध किल्ला आहे. आणि खालच्या बाजूला जो दिसतोय ते जव्हार संस्थानाचा तो प्रदेश आहे. छत्रपती शिवरायांनी, मोरोपंत पिंगळेंनी 1672 तो जिंकून घेतला होता आणि 1664 राजे सुरतेकडे आज रस्त्याने गेले होते. मित्रांनो, त्र्यंबकगडाहून त्याचा उपदुर्ग असलेला दुर्ग भंडार या किल्ल्याकडे जाण्यासाठी ह्याच त्या प्रसिद्ध पायऱ्या ज्याचा उल्लेख मगाशी मी तुमच्याशी बोलताना केला होता. एका कातळ कळ्यामध्ये दोघी बाजूंनी उतरत्या दिशेने कोरीव काम करून तयार केलेल्या ह्या पायऱ्या निश्चितच आपल्याला आश्चर्यचकित करतात. उंच अशा दोघ बाजूच्या कळ्यामध्ये कुठलंही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता त्या काळामध्ये मोठ्या कष्टाने कौशल्याने या पायऱ्यांची निर्मिती केली आपल्याला 21व्या शतकामध्ये पाहत असताना निश्चितच आश्चर्याचा धक्का देतात. या पायऱ्यांचं बांधकाम अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने असून या संपूर्ण पायऱ्या ह्या एका कढ्यामध्ये दगडाच्या कातळ कळ्यात कोरून तयार केलेल्या आहेत.
पायऱ्या उतरून आल्यानंतर आपल्याला दुर्गभंडार किल्ल्याकडे जाण्यासाठी असलेला एक छोटासा दरवाजा दिसतो आणि याच पायऱ्यांच्या पायथ्याशी असलेल्या दरवाज्याने जेव्हा आकाशाकडे आपण पाहतो तेव्हा मित्रांनो आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. दुर्गभंडार किल्ल्याकडे जाण्यासाठी तुम्ही आता जो पाहत आहात तो निसर्गाने तयार केलेला एक पूल. त्र्यंबकगड आणि दुर्गभंडार या दोघांच्या मधोमध सह्याद्रीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारसने तयार झालेला निसर्गाचा एक चमत्कार म्हणजे हा पूल. या पुलावरून जात असताना एका बाजूला खाली दिसणारं त्र्यंबक शहर आणि दुसऱ्या या कड्यावरून पाहताना खूपच भीतीदायक वाटतं आणि याच नैसर्गिक पुलाच्या दुसऱ्या बाजूला असलेला हा कडा यातून खाली पाहताना निश्चितच भीती वाटते. त्र्यंबक गडावरून उतरल्यानंतर दुर्गभंडारकडे जाताना हा पूल ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा एक छोटासा दरवाजा आपल्याला समोर दिसतो आणि ज्या पद्धतीने त्र्यंबक गडाच्या पायऱ्या उतरून आपण या पुलावर आलो होतो तशाच पायऱ्या कातळात कोरलेल्या कोरीव काम असलेल्या पायऱ्या दुर्गभंडारकडे जाताना आपल्याला चढाव्या लागतात आणि याच पायऱ्यातून पुढे जावं लागतं. मित्रांनो दुर्गभंडारवर चढाई करत असताना या कातळ पायऱ्या एकदा दुर्गभंडार पोचल्यावर समोर दिसणारा त्र्यंबकगडाचं विहीन दृश्य तुम्हाला दुर्गभंडारवरून दिसतं आणि हा असतो नैसर्गिक पूल ज्याच्या साह्याने आपण दुर्गभंडाराच्या पठारावर येऊन पोचतो आणि त्या पठारावरच्या काठाने जाणारा हा पायवाट रस्ता. मित्रांनो दुर्गभंडारावरती अनेक बांधकामाचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला आढळून येतात.